स्टूडेंट्स आता पर कोणता फॉर्म्युला पाहतो की व्ही लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच, बरं ना? कोणता फॉर्म्युला पाहतो व्ही लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच. आता काय फरक आहे अप्रॉक्सिमेट आणखीन एक्झॅक्ट मॅच? एक्झॅक्ट मॅच याचा अर्थ काय की जर का जे आपण इथे व्हॅल्यू लिहिले ती व्हॅल्यू या टेबलमध्ये असेल तरच आपल्याला अँसर फाईंड करून दाखवतो आहे, बरोबर ना? ही व्हॅल्यू इथे असेल तरच अँसर फाईंड करून दाखवतो आहे. आणखीन अप्रॉक्सिमेट म्हणजे काय? तर दोघांच्या मधली व्हॅल्यू जरी असेल, इन बिटवीन बोलतो ना, या दोन सेल नंबरच्या मधली जर का अमाऊंट तिथे दिली असेल तरी पण तो त्याचा रिझल्ट फाईंड करून दाखवतो आहे. म्हणजे एक्झॅक्ट मॅचची जरुरत नाही आहे. मग आपण काय लिहितो, आता समजा इथे अमाऊंट लिहिलो आणखी ते इन्कम टॅक्स लिहितो आहे, इथे रुपीज घेऊ शकतो आपण, बरोबर ना? की आपण इन्कम टॅक्स भरतो, बरोबर ना? तर इन्कम टॅक्सचे अलग अलग पर्सेंटेज असतात की कोणाला किती पर्सेंटेज इन्कम टॅक्स लागणार आहे. तर आपण इथे एक टेबल तयार करून घेतलं, समजा की 1 झिरोपासून तर 1,99,000 पर्यंत काय इन्कम टॅक्स? काहीच नाही इन्कम टॅक्समधून, त्यांच्यामध्ये इन्कम टॅक्स अप्लाय नाही आहे. पण 2 लाखपासून तर 3 लाखापर्यंत किती इन्कम टॅक्स दाखवायचं आपल्याला? तर 10%, बरोबर ना? जी काही आपली अमाऊंट असेल त्या अमाऊंटचे 10% इन्कम टॅक्स बसणार आपल्याला. नंतर 2,99,000 ते 3 लाखपर्यंत किती दाखवतोय? सॉरी, 3 लाख ते 5 लाख किती दाखवतोय? 20%. 5 लाख टू 10 लाख किती दाखवतोय? 30%. आणखीन 10 लाखाच्या वरती किती दाखवतोय? तर 40%. समजतं ना? 0 टू 2 लॅक्समध्ये किती दाखवतोय? काहीच नाही इन्कम टॅक्स, म्हणजे डॅश येणार. पण 2 टू 3 लॅक्समध्ये किती दाखवणार आहे? 10%. याचा अर्थ काय? समजा आपला इन्कम टॅक्स इन्कम जर का 2 ते 3 लाखाच्या मध्ये असेल तर इन्कम टॅक्स किती लागणार आपल्याला? 10% लागणार. 3 ते 5 लाखाच्या मध्ये असेल तर किती टक्के लागणार आहे? 20% लागणार आहे. 5 ते 10% वरती असेल तर मध्ये असेल तर 10 लाखाच्या मध्ये असेल तर 30%. आणखीन 10 लाख सोडून बाकी इतर सर्व जे असेल त्याला किती लागणार आहे आपल्याला इन्कम टॅक्स? 40% लावायचं आहे. मग अशा यावेळी आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो? अप्रॉक्सिमेट मॅच, बरोबर ना? आता इथे इन्कम बघा, इथे समजा आपलं इन्कम किंवा अमाऊंट लिहितो इथून, समजतं ना? इन्कम आणखी इथे समजा इन्कम चेंज करतोय, इथे लिहिलं इन्कम की एवढं इन्कम आहे आपलं, बरोबर ना? एवढं रुपीज आपलं इन्कम आहे. आणखी त्याच्यावर टॅक्स, आता समजा आपलं इन्कम 10 रुपये, तर त्याच्यावर टॅक्स मिळणार आहे का? नाही लागणार इन्कम टॅक्स. किती लाखापर्यंत नाही लागणार? 1 लाख ते 2 लाख, म्हणजे 0 ते 2 लाख म्हणजे 1,99,000 पर्यंत. आता समजा आपण इन्कम 1 लाख टाकतोय, बघा टॅक्स दाखवतोय का? पण तो 2 लाख इन्कम टाकला समजा, तर किती दाखवणार? 10% दाखवणार, बघा दाखवतोय 10%. पण तेच 1,99,000 टाकून बघतो इथून, सॉरी, आता बघा 1,99,000 आहे का इन्कम टॅक्स? नाही आहे. म्हणजे 0 ते 1,99,000 पर्यंत काय येणार? डॅश येणार. पण ते जर का अजून आपण 1 रुपया वाढवतो, समजा 2 लाख करतोय ते, तर किती दाखवतो इन्कम टॅक्स? 10 लाख, म्हणजे 10%. 3 लाखाला किती आहे? 20%, बरोबर ना? आता समजा 10 लाख रुपये देतोय आपण, 10 लाखाला किती आहे? सॉरी, 10 लाखाला किती लिहिलं? 40%, बरोबर ना? 10 लॅक्सला 40% आहे. पण समजा 9,99,000 घेतोय आपण, बघा किती दाखवतो? 30%, बरोबर आहे? पण 10 लाखाच्या वरती किती इन्कम टाकलं तरी त्याला इन्कम टॅक्स किती येणार? 40%. समजा आपण 50 लॅक्स टाकतोय, बरं आहे? इथे काय अमाऊंट टाकली, बघा 40% दाखवतोय ना, समजतंय? मग आता इथे अप्रॉक्सिमेट आपण सिलेक्ट करतोय. कोणता मॅच घेतला? अप्रॉक्सिमेट मॅच. व्ही लुकअप फाईंड केलं, पण व्ही लुकअप कसं? अप्रॉक्सिमेट मॅच म्हणजे काय? तर दोघांच्या मधली व्हॅल्यू टाकली तरी पण आपल्याला रिझल्ट फाईंड होतोय. मग कसं फाईंड करतोय आपण? तर इक्वल टू लिहायचं. कोणता फंक्शन लिहायचं आहे? इक्वल टू व्ही लुकअप, है ना? ब्रॅकेट ओपन करतोय. आता लुकअप व्हॅल्यू, लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय? आपल्याला कोणती अमाऊंट बघायची ती, ही व्हॅल्यूवरती आपल्याला रिझल्ट पाहिजे. मग लुकअप व्हॅल्यू काय येणार आपली? ही वाली सेल येणार, दाखवतोय. नंतर कॉमा देतो इथून, नंतर काय होतो? टेबल ॲरे. आता टेबल ॲरे कोणता घेणार आपण? हा वाला टेबल घ्यायचा आहे, बरोबर ना? आपला टेबल म्हणजे जो आपले अमाऊंट आहे ते कोणत्या ह्या टेबलमध्ये आपण अरेंज केले, मग हा वाला टेबल घेतला इथून. नंतर कॉमा देतो इथून, हॅलो, पुढे काय विचारतोय? कॉलम इंडेक्स नंबर. आता कॉलम इंडेक्स म्हणजे काय? तर आपल्याला कोणत्या कॉलममधून अँसर पाहिजे? तर पर्सेंटेज पाहिजे ना आपल्याला, इन्कम टॅक्स पाहिजे. मग इन्कम टॅक्स कोणत्या कॉलममध्ये लिहिला आहे? दुसऱ्या कॉलममध्ये लिहिला आहे. मग कॉलम इंडेक्स काय घेणार आहे? 2 घेणार आहे आपण. कॉलम इंडेक्स काय घेणार आहे? 2. आणि नंतर पुन्हा कॉमा द्यायचा आहे. आता रेंज लुकअप म्हणजे काय? तर आपल्याला कसं अँसर पाहिजे?
अप्रॉक्सिमेट पाहिजे की एक्झॅक्ट पाहिजे? तर इथे एक्झॅक्ट नाही घ्यायचं आहे, इथून काय घेणार आपण अप्रॉक्सिमेट मॅच, मग त्याच्यासाठी काय घेणार आहे, ट्रू लिहायचं इथून, नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं, समजते? नंतर इंटर बटन दाबायचं फक्त, बघा आलं? आता जशी जशी अमाऊंट चेंज करणार आहे, समजलं? अप्रॉक्सिमेट मॅच मॅच याचा अर्थ काय की दोन व्हॅल्यूच्या मधली अमाऊंट आपण फाईन करतोय, काय दाखवतोय अप्रॉक्सिमेट याचा अर्थ काय की दोन अमाऊंटच्या मधली व्हॅल्यू आपल्याला फाईन करून दाखवतोय. पण जर का एक्झॅक्ट मॅच ठेवलं, समजा इथून एक्झॅक्ट मॅचसाठी काय करावं लागणार आपल्याला, फक्त फॉल्सच्या ऐवजी काय, ट्रूच्या ऐवजी काय लिहायचं इथून, फॉल्स, नंतर इंटर बटन दाखवतोय. आता 200,000 टाकले म्हणून दाखवतोय, पण समजा 250,000 टाकतोय, बघा काय दाखवतोय, एन एरर, म्हणजे 250,000 मिळत आहेत का त्याला, नाही मिळत आहेत, समजतंय? कळलं फरक काय एक्झॅक्ट मॅच आणखी अप्रॉक्सिमेट मॅच? अप्रॉक्सिमेट मॅच मॅच पाहिजे असेल तर इथून काय ठेवणार, ट्रू ठेवायचं आपल्याला, कळालं? समजतंय? जमेल करायला काय फाईन, कोणता फॉर्म्युला आपण यूज केला, व्ही लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच. आता व्ही लुकअप याचा अर्थ काय की टेबल व्हर्टिकल असला पाहिजे, आणि ते जर का आपण एच लुकअप फाईंड केलं तर एच लुकअप याचा अर्थ असणार काय असणार, तर टेबल हॉरिझॉन्टल अरेंज केलं असणार, समजतंय? जमेल एवढं करायला, पण इथून अरेंज करताना टेबल असेंडिंग ऑर्डर असला पाहिजे, हां, समजणार? आपण कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकत नाही, तर हा जो टेबल आहे तो असेंडिंग ऑर्डर आपल्याला अरेंज करावा लागणार आहे, समजतंय? जमेल करायला, करा एवढी.